आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सखवाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. उल्हासनगरात प्रजासत्ताक दिनी 110 फुटावरील कायमस्वरूपी तिरंग्याचे ध्वजारोहण गोल मैदान येथे करण्यात आले. मात्र एकीकडे या ध्वजारोहणाला आमदार ज्योती कलानी व महापौर पंचम कलानी या सासू सुनेने पायातील पादत्राणे काढून तिरंग्याला सलामी दिली, तर चक्क आयुक्त अच्युत हंगे यांनी पायात बूट घालून तिरंग्याला सलामी दिल्याने मास मीडियावर हा टीकेचा विषय बनला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पंचम कलानी यांनी त्यांच्या महापौर निधीतून 13.5 लाख रुपये खर्च करून शहराच्या मध्यभागी उच्चभ्रू वसाहत असलेल्या गोल मैदानमध्ये प्रजासत्ताक दिनी 110 फूट उंच अशा तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यासाठी आगळावेगळा सोहळा आयोजित केला होता. आमदार ज्योती कलानी, आयुक्त अच्युत हांगे, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, जनसंपर्क अधिकारी युवराज बदाने, टीओके प्रमुख ओमी कलानी, सभागृह नेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक राजेश पदारिया, महेश सुक्रमानी, किशोर वनवारी, सुमित चक्रवर्ती, पित्तू राजवानी, कमलेश निकम, अजित माखीजानी, पालिकेचे अधिकारी, सुरक्षा रक्षक यावेळी उपस्थित होते. 110 फुटाच्या स्तंभावर 30 फूट रुंद आणि 20 फूट उंच असा तिरंगा कायमस्वरूपी फडकवण्याची तयारी झाली. त्यावेळी आमदार ज्योती कलानी व महापौर पंचम कलानी यांनी तिरंग्याला कुतूहलाने स्पर्श करण्यासाठी सलामी देण्यासाठी पायातील चप्पल बाहेर काढून आल्या. मात्र सुटापुटात आलेले आयुक्त अच्युत हांगे आधी बूट घालून आले. हा प्रकार मास मीडियावर व्हायरल झाल्याने टीकेचा सूर उमटू लागला आहे. याबाबत पालिका आयुक्त हांगे यांना विचारले असता मंत्रालयापासून प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या ध्वजवंदनात अधिकारी हे पूर्ण गणवेशात असतात असे त्यांनी सांगितले. अरे वो झेंडा जमीन पे गिर रहा था तो मैं उसको पीछे खड़ा था, गिर रहा था करके मैं उठाया उसको. मैडम आमदार मैडम दोनों झंडा वंदन कर रहे थे, उनके पीछे खड़ा था तो वो नीचे गिर रहा था, बोल के मैं उठाया, तो गलती किया क्या? जेवड़े भी झंडा वंदन 26 जानेवारी ला होता ते सगळे तपासून बघा ना, राज्यपालाचं बघा, राष्ट्रपतीचं बघा, एसडीओचं बघा, कलेक्टरचं बघा, सगळ्याचं बघा. फोटोला हार घालताना फक्त आपण बूट काढतो, झंडा वंदनाच्या वेळेस बूट काढण्याची आवश्यकता नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राष्ट्रपती, विविध देशांमध्ये नियुक्त केलेले दूत यांनी केलेल्या झेंडावंदनाचे फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या फोटोंमध्ये पायात बूट घालून झेंडावंदन केल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.